कुंदरागेच्या वेळेचा तुझं कास्टिंग आणि लक्ष आंबेचं कास्टिंग, लक्ष्मीकांत बेर्डेचं कास्टिंग, ह्याचे खूप दोन इंटरेस्टिंग किस्से आहे. तर ते पुस्तकातही आहे डॅमिट आणि बरंच काही. तर त्या ते किस्से तू वाचून दरम्यानचा हा पहिला किस्सा. लेख चालली सासरलाच्या क्लायमॅक्सचं शूटिंग होतं. त्या दृश्यासाठी न्यायालयात एक टाईपरायटर ठेवण्यात आला होता. त्याचा उपयोग करून मी कलाकारांना साईन केल्याची पत्र दिली. मला स्वतःला उत्तम टायपिंग येत असेल त्यामुळे ही पत्र मी स्वतःच टाईप केली होती. त्यासाठी मी एक स्वतंत्र लेटरही तयार केलं होतं ज्याच्यावरती माझ्या संस्थेचं नाव लिहिलं होतं, जेन्मा फिल्म इंटरनॅशनल. शरद तळवळकर, इतर काही कलाकार, तसेच अण्णासाहेबांना मी 100 रुपये दिले होते. लेख चालली सासरलाचे दिग्दर्शक एन एस वैद्य धूमधडाकासाठी त्यांना संकलक म्हणून करारबद्ध केलं आणि त्यांनाही मी 100 रुपये दिले. धूमधडाकामध्ये अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे कसा आला त्याचा एक किस्सा आहे. अभिनेते बबन प्रभू यांच्या ओरिजिनल यांच्या स्मरणार्थ झोपी केलेला जागा झाला या नाटकाचे प्रयोग करायचं ठरलं. विशेष म्हणजे हा प्रयोग ओरिजिनल स्वरूपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे माझे डॅडी आणि जेन्मा या नाटकात काम करणार होते. पण बबन प्रभूंच्या भूमिकेसाठी कलाकारांचा शोध होता. त्यांच्या तालमी देखील सुरू झाल्या होत्या पण हा कलाकार काही केला मिळत नव्हता. त्याच सुमारास माझा मराठी चित्रपट सृष्टीचा स्ट्रगल आणि धूमधडाकाची तयारी सुरू झाली होती. एके दिवशी डॅडी घरी आले, मला म्हणाले, महेश, बबन प्रभूंच्या भूमिकेसाठी आपल्याला कलाकार मिळायला बरं का? कोण? लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा मुलगा आहे. बरं आहे का? अरे तू रिहर्सलला ये, म्हणजे तू पाहशीलच. डॅडींच्या सांगण्याप्रमाणे 1-2 दिवसांनी नाटकाच्या रिहर्सलला गेले. बबन प्रभूंनी ही भूमिका एक काळ खूप गाजलेली होती. ती साकारणं हे दुसऱ्या कलाकारांसाठी सोपं नव्हतं. त्यामुळे कोण आहे हा लक्ष्मीकांत बेर्डे हे जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता लागली होती. दादर परळ मधल्या कुठल्या तरी एका रिहर्सल हॉलवर मी पोहोचलो तेव्हा नाटकाची तारीख सुरू होती. हे नाटक मला तोंड पाठ होतं त्यामुळे नाटकातल्या सर्व व्यक्तिरेखा मला सुपरिचित होत्या. आता त्यामुळे बबन प्रभूंची भूमिका साकारणारा कलावंत हाच लक्ष्मीकांत बेर्डे हे मला कोणी सांगायची गरज नव्हती. खरं सांगतो, पहिल्याच नजरेत मी लक्ष्याच्या प्रेमात पडले. ही भूमिका साकारण्याची बबन प्रभूंची वेगळी स्टाईल होती. लक्ष्मीकांतनी त्या स्टाईलची कुठेही नक्कल न करता स्वतःच वेगळेपण त्यात आणलं होतं. खूप मोठं चॅलेंज होतं ते चॅलेंज त्यांनी नुसतं स्वीकारलं नव्हतं तर ते पेलूनही दाखवलं होतं. नाटकाची रिहर्सल संपली, मी त्याच्याजवळ गेलो, त्याच्याशी हस्तांदोलन केलं, म्हटलं, लक्ष्मीकांत, मी महेश कोठारे. ऐ, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत म्हणलं कसा? मग काय म्हणू? फक्त लक्षा म्हण. बरं बाबा, लक्षा, तू अंबर कोठारे यांचा मुलगा आहेस ना? माहिती आहे मला, मी ओळखतो तुला लहानपणापासून, तुझे सगळे पिक्चर्स पाहिलेत मी. लक्षाने असं म्हणतास मला खरंच खूप छान वाटलं आणि आमचे धागे जुळायला सुरुवात झाली. लक्षा, मी एक फिल्म करतोय. अरे वा, कर की. प्यार किए जा या हिंदी सिनेमावरती मला मराठी सिनेमा करायचा. अरे मस्तच, मग मी त्यात मेहमूनचा रोल करणार. अरे त्यासाठीच मी तुला इथे भेटायला आलोय, असं म्हणताच मी दोघेही खळखळून हसलो. मी खिशात हात घातला, 1 रुपयाचं नाणं काढलं आणि ते लक्ष्याच्या हातावर घेतलं. लक्ष्या, हा 1 रुपया मेहमूनची भूमिका साकारण्यासाठी आज मी तुला साईन करतोय. डन. लक्ष्याने माझ्याकडून ते 1 रुपयाचं नाणं अतिशय प्रेमाने आदराने घेतलं आणि आपल्या खिशात टाकलं. आम्ही एकमेकांना मिठी मारली आणि इथून माझ्या आयुष्यात लक्ष्मीकांत बेर्डे नावाचं एक पर्व सुरू झालं. कालांतरानं लक्ष्याने मला झोपी केलेला जागा झाला मध्ये इन्स्पेक्टरची भूमिका साकारण्याचा आग्रह केला. अशा प्रकारे माझ्या वडिलांनी गाजवलेली व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळाली. हे नाटकच म्हणा, हे नाटक सुद्धा मला पूर्णपणे पाठ होतं, त्यामुळे कोणतीही भूमिका मला करायला सांगितली असती ना तरी मी ती साकारली असती. या नाटकाचे 7-8 प्रयोग झाले. आत्माराम बेर्डे दिग्दर्शक असल्यामुळे सर्व प्रयोग करताना मला खूप मजा आली. मी लॉ कॉलेजमध्ये असताना नाटक बसवण्यासाठी प्रख्यात लेखक रत्नाकर मतकरी तिथे यायचे. कॉलेजच्या नाटकांमध्येही मी काम केलं होतं आणि तिथेही मी झोपी केलेला जागा झाला हे नाटक सादर केलं होतं. तर अशी सुरुवात झाली लक्षा आणि महेश या पर्वाची. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.